तो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत। आजची व्हिडिओ जरा घरगुती व्हिडिओ आहे रेसिपीची। आपल्या व्हिडिओच्या खालती कमेंट येऊ द्या की आपल्या कोळी लोकांची रेसिपी पण दाखव। तर आजची ही पहिली मला वाटतं रेसिपी असेल। मस्त ताजो कोळी म्हणलेलो आणि बनवत होती नी मायनी, तर बोलू बनवून टाकूया व्हिडिओ। तर देखा कशी रेसिपी बनवली ती आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवते। ते देखा मस्तपैकी कोळी मात्र धुवून घेतलं आणि मायनी कोळपाशी येऊन लगेच भाकरी पण भिजवायला घेतल्या, अंघोळ वगैरे केली नाही, आणि नंतर मग रेसिपी बनवणार म्हणजे कोळी बनवणार आहे, फ्राय करणार आहे। मस्तपैकी आता रेसिपी लावल्यास सुरुवात होणार आहे। त्याआधी पहिले चाय ठेवलाय आणि इथं कांदो कापवला घेतलाय आणि इथं का भाकरी भुजून जायला मोठे मोठे भाकरी देखा कवरी मोठी आहे। मस्तपैकी तयारी झालेली आहे। कांदाची पण कापून घेतल्या, मिरच्या पण घेतल्या, हा लाव पहिलाच तेल, दोन साईडला एकदम रेसिपी बनते। आमचं बाबा आहे ना तिखट नाही खातात ना, तर त्यांच्यासाठी पिको म्हणजे हल्दीचं आणि इकडं मसाल्याचं कोलीम फ्राय बोला जवा। इकडे भांडण कांदो टाकलो आणि त्यावर टमाटे टाकलो आणि आता मिरच्या आणि आंबावशी पण रेडी करून ठेवले। आता सगळं मिठाई मीठ लावलं आंबावशीला, लात मारली की त्यानंतर लसूण टाकायला रेडी होते। त्यानंतर आपलं जवळला कोळी देवन जाशीन कोळपाला इकडे पहिलं गोरो मसालो ना, त्यानंतर हलाल मीठ पहिलं कालतांची रेसिपी पूर्ण
लक्ष्मी गौला टाकले मसाला पण ऐड केला जाईल नंतर गोरम मसालो गोरम मसाला लाल मसाला तिखट मसाला ये अपना गावटी मसाला है गावटी मसाला है अपना प्योर नेचुरल मिर्चांपासून बनवलेला आणि त्यानंतर आंबा उशी मम्मी टाकणार ना पटना अशा प्रकारे शिया पण देखावं लागले झायलो पण रेडी आणि अजून होत आपली रेसिपी गॅस फुल ठेवले तरी पण रेडी झालं यो आहे ना यो तुम्हाला खाऊन दाखवेल मी थोडस पाणी आटला ना तर मग मीठ ऍड करणार शिजून द्या ती गरमी उठला पहिली दोघांना फायनली इक्वल आल्यानंतर आता मीठ जाते होते 2-3 मिनिटं थोपलो त्यानंतर मीठ टाकलं आणि आता आपला कोली रेडी होईल फुलभाजी फ्राय फायनली 5 मिनिटं तापवल्यानंतर या देखा पाणी वगैरे आटले आणि हे पण झालेच पहिलंच आणि दोन्ही कोलीम फ्राय रेडी झालेत आणि आता आपण खावायला घेऊया या देखा जवळची मस्त तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं सर